हॅलो एवरीवन, आज आपण 11वीचं पहिलं चॅप्टर बघणार आहोत, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री। केमिस्ट्रीबद्दल मी थोडी तुम्हाला तुमच्याशी इंट्रोड्यूस करून देणार आहे। म्हणजेच जसे की केमिस्ट्रीमध्ये मॅटर आणि मॅटरच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल आणि केमिकल चेंजेसबद्दल अभ्यास केला जातो। केमिस्ट्रीचा आपल्या जीवनामध्ये मोठा हात आहे आणि फिजिक्स, बायोलॉजिकल सायन्स, अप्लायड सायन्स अशा विषयांमध्ये सुद्धा केमिस्ट्रीचा समाविष्ट आहे। जसे की आपण श्वास घेणे, जेवण करणे, पाणी पिणे, मालाची देवाणघेवाण करणे इत्यादी प्रत्येक गोष्टीमध्ये केमिस्ट्री आहे। विशेष करून शेतीमध्ये लागणाऱ्या खतांचा, औषधींचा यामध्ये सुद्धा केमिस्ट्रीचा मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहे। आता आपण पुढे चालूया। केमिस्ट्री 5 प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, दुसरा प्रकार आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि तिसरा प्रकार आहे फिजिकल केमिस्ट्री, चौथा प्रकार आहे ॲनालिटिकल केमिस्ट्री आणि पाचवा आहे बायो केमिस्ट्री। ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे की त्यात फक्त ओनली स्टडी ऑफ कार्बन। म्हणजेच ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये फक्त आणि फक्त कार्बनचाच स्टडी केला जातो। इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सगळ्या पिरियॉडिक टेबलमध्ये समाविष्ट असलेल्या सगळ्या एलिमेंटचा अभ्यास केला जात असतो। व्होल एलिमेंट्स। फिजिकल म्हणजे फिजिकल केमिस्ट्री हे न्यूमरिकल बेस आहे। म्हणजेच फिजिकल केमिस्ट्रीमध्ये फक्त आणि फक्त न्यूमेरिकल्स येत असतात। म्हणजे न्यूमेरिकल्स म्हणजे आता काय, एखाद्या उदाहरणांचा केमिकल रिॲक्शन बॅलन्स करणे इत्यादी इत्यादी। ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये इट डील्स विथ आयडेंटिफिकेशन ऑफ कंपाउंड्स अँड मिक्सचर्स। म्हणजेच ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये एखाद्या कंपाऊंड दिलेला आहे तर या कंपाऊंडची ओळख करणे किंवा एखादे मिक्सचर कंपाऊंड असला तरी त्या मिक्सचर कंपाऊंडची पण सुद्धा ओळख करून देण्याची स्टडी ही ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये केली जाते। आता आपण पुढे जाऊयात। केमिस्ट्रीमध्ये अनेक मॅटर्सचा अभ्यास केला जातो। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मॅटर म्हणजे काय। मॅटर म्हणजे आता समजा हा एक मॅटर आहे आणि हा मॅटर एका
ऐटम किंवा मॉलिक्युल्सपासून बनलेला असेल? समजा हा एक ऐटम आणि हे बारीक बारीक ठिपके ऐटम्स किंवा मॉलिक्युल्स असू शकतात, म्हणजेच ह्या मॅटरची सॉरी या ॲटम्स किंवा मॉलिक्युल्सवर ह्या हा मॅटर पूर्णतः डिपेंड आहे. आता मॅटरचे आता पुढे मॅटर दोन भागात विभागला जातो. मॅटर हा पुढील दोन भागात विभागला जातो, तो सुद्धा केमिकल कंपोजिशनच्या आधारे मॅटरचे पुढील दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे प्युअर सबस्टन्स आणि दुसरा आहे मिक्सचर. प्युअर सबस्टन्स म्हणजे प्युअर सबस्टन्स हे डिफायनेट केमिकल कंपोजिशन दूसरा पॉइंट दे ऑलवेज हैव सेम प्रॉपर्टीज. प्युअर सबस्टन्स हे एका मर्यादित केमिकल कंपोजिशनपासून बनलेले आहेत. समजा आता की दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन यांचा दोघांचा मिक्सचर होऊन H2O तयार होतो, म्हणजेच की दोनच हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन मिळून H2O तयार होतो, म्हणजेच वॉटर फॉर्ममध्ये तयार होते. इथेच आपल्याला समजते की दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन मिळूनच H2O तयार झाला, म्हणजेच वॉटर तयार झालं. तसेच यांमध्ये प्युअर सबस्टन्समध्ये सगळ्यांच्या प्रॉपर्टीज सारख्या असतात. उदाहरणार्थ प्युअर मेटल एक्सेट्रा. आता आपण प्युअर सबस्टन्सच्या अपोजिट आहे मिक्सचर. आता मिक्सचरमध्ये असे आहे की पहिला पॉइंट नो डेफायनेट केमिकल कंपोजिशन, आता प्युअर सबस्टन्सच्या अपोजिट मिक्सचर. म्हणजेच की आता आपण पहिले प्युअर सबस्टन्समध्ये काय पाहिले की डिफायनेट केमिकल कंपोजिशन, की आपण मर्यादित असलेले वस्तू घेऊनच आपण ते मर्यादित रिॲक्टंट प्रोडक्ट बनवू शकतो. त्याच्या अपोजिट आहे मिक्सचर. मिक्सचरमध्ये असे आहे की डिफायनेट अमर्यादित केमिकल्स वापरून बनलेलं असते. दुसरा पॉइंट मिक्सचर मधला प्युअर सबस्टन्समध्ये पाहिले की सगळ्यांच्या प्रॉपर्टीज सारख्या असतात, पण त्याच्या अपोजिट मिक्सचरमध्ये आहे की मिक्सचरमध्ये आहे दे हॅव नो सेम प्रॉपर्टीज. म्हणजेच
मिक्सचर मध्ये सगळ्यांच्या प्रॉपर्टीज सारख्या नसतात. एग्जांपल, पेंट्स म्हणजे मिक्सचर ऑफ पिगमेंट्स. कॉन्क्रीट मिक्सचर ऑफ सीमेंट सैंड वाटर मिक्सचर. प्युअर सबस्टन्स मध्ये परत दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे एलिमेंट्स आणि दुसरा प्रकार आहे कंपाउंड्स. प्युअर सबस्टन्स मध्ये परत दोन प्रकार पडतात. पहिला आहे एलिमेंट्स आणि दुसरा आहे कंपाउंड्स. एलिमेंट्स आणि कंपाउंड्स हे दोन्ही ऑन द बेसिस ऑफ कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन into simpler substance by ordinary chemical change. म्हणजेच pure substance मध्ये दोन प्रकार पडतात. पहिला एलिमेंट्स आणि दुसरा कंपाऊंड्स. या दोघांच्या प्रॉपर्टीज सेमच आहे. की आता आपण पुढे जाऊयात की एलिमेंट्समध्ये आता पुढे परत तीन प्रकार पडतात. मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब आणि शेअर आणि लाईक करायला विसरू नका. एलिमेंट्समध्ये परत तीन प्रकार पडतात. पहिला आहे मेटल्स, दुसरा आहे नॉन मेटल्स आणि तिसरा आहे मेटलॉइड्स. पुढील प्रमाणे आपण पाहणार आहोत. मेटल्स हॅव अ लस्टर, म्हणजेच लस्टर म्हणजे चमकता. मेटल्स हे लष्टर असतात, म्हणजे मेटल्स धातू हे चमकणारे असतात. मेटल्स हे
विद्युत धारा आणि गर्मी वाहून नेण्याचे काम करत असते. मेटल्स कैन बी ड्रॉन फ्रॉम वायर, म्हणजेच मेटल हे वायरच्या स्वरूपात सुद्धा आढळून येतात. मेटल्सचे एक्झाम्पल पुढीलप्रमाणे आहेत. एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयर अँड मर्क्युरी. इत्यादी याची उदाहरणे आहेत. आता पुढील प्रकार आहे नॉन मेटल्स, किंवा यालाच आपण अधातू असे सुद्धा म्हणतो. मेटल्सला आपण धातू असे म्हणतो. आपण आता नॉन मेटल्स हा प्रकार पाहणार आहोत. नॉन मेटल्स हे प्रत्यक्ष मेटल्सच्या अपोजिट असते. नॉन मेटल्स हे नो लस्टर, म्हणजेच न चमकणारा, एक्सपेक्टेड डायमंड अँड आयोडाईन. नॉन मेटल्स म्हणजे, नॉन मेटल्सच्या आपण आता प्रॉपर्टीज पाहणार आहोत. म्हणजेच की पहिला पॉईंट आहे की दे हॅव नो लस्टर, म्हणजेच की अधातू हे न चमकणारे असतात. एक्सपेक्टेड म्हणजेच सोडून हिरा आणि आयोडे. डायमंड हा तुम्हाला तर माहितीच आहे की हा चमकणारा पदार्थ आहे आणि नॉन मेटल सुद्धा आहे. नॉन मेटल असून सुद्धा हा चमकतो. दुसरा पॉइंट आहे दे आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. एक्सपेक्टेड ग्रॅफाइट म्हणजेच दुसरा पॉइंट असं म्हणतो की नॉन मेटल्स हे पुअर कंडक्टर्स ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटी, म्हणजेच यामधून इलेक्ट्रिसिटी आणि हीट वाहू शकत नाही. सोडून ग्रॅफाइट. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की ग्रॅफाइटमधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत असते. म्हणजेच नॉन मेटल असूनसुद्धा ग्रॅफाइटमधून इलेक्ट्रिसिटी आणि हीट कंडक्ट होत असते. एक्झाम्पल मित्रांनो, इथे जागा थोडी कमी असल्यामुळे मला हे इरेज करावे लागत असले तरी तुम्हाला नोट करावायचे असले तर हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही नोट करू शकता. एक्झाम्पल आयोडाईन, नायट्रोजन आणि कार्बन. मित्रांनो, जर तुम्हाला हे चॅप्टर कळाले नाही
तर पुढील चॅप्टर तुम्हाला वाचण्यास किंवा समजण्यास डिफिकल्टी होईल। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काळजीपूर्वक पहा। चला मित्रांनो, वेळ न वाया घालवता आपण पुढे चालू। तिसरा प्रकार आहे एलिमेंट्सचा मेटलॉइड्स। मेटलॉइड्स म्हणजेच मेटलॉइड्समध्ये काही गुण धातूचे सुद्धा असतात आणि काही गुण अधातूचे सुद्धा असतात। मेटलॉइड्स म्हणजेच सम प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स आर कॉल्ड, मित्रांनो, कॉल्ड मेटलॉइड्स अँड सॉरी आर सेमी मेटल्स असे सुद्धा म्हणू शकतो। एक्झाम्पल आर्सेनिक, सिलिकॉन अँड जर्मेनियम। अशा प्रकारे हे तीन एलिमेंट्स या तीन भागात विभागलेले आहे। पहिला आहे मेटल्स, दुसरा आहे नॉन मेटल्स आणि तिसरा आहे मेटलॉइड्स। मेटल्स म्हणजे धातू, मेटल्स म्हणजे दे हॅव लस्टर, म्हणजेच मेटल्स हे चमकणारे धातू आहेत, चमचम करतात। आणि दुसरी प्रॉपर्टी, याची दुसरी प्रॉपर्टी आहे अशी आहे की दे हॅव कंडक्ट इलेक्ट्रिसिटी अँड हीट, म्हणजेच मेटल्स हे हीट आणि इलेक्ट्रिसिटीसुद्धा कंडक्ट करू शकतात। गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी सुद्धा आपण याला म्हणतो। आणि तिसरी प्रॉपर्टी अशी आहे की त्याचे एक्झाम्पल्स गोल्ड, सिल्वर, कॉपर, आयर्न अँड मर्क्युरी एक्सेट्रा एक्सेट्रा। नॉन मेटल्स म्हणजे अधातू, ते नो लस्टर एक्सपेक्टेड डायमंड अँड आयोडाइन, म्हणजेच नॉन मेटल्स हे न चमकणारे असतात, सोडून डायमंड आणि आयोडाइन, म्हणजेच डायमंड हे नॉन मेटल असून सुद्धा चमकतो। दुसरी प्रॉपर्टी आहे अशी आहे की ते पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटीच्या नावाने सुद्धा ओळखतात, न एक्सपेक्टेड ग्रॅफाइट। ग्रॅफाइटमधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत असते, म्हणजेच नॉन मेटल असून सुद्धा तो ग्रॅफाइट इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असतो। एक्झाम्पल आयोडाइन, नायट्रोजन आणि कार्बन ही त्याची नॉन मेटल्सची एक्झाम्पल्स। मेटलॉइड म्हणजे काही गुण मेटल्सचे आणि काही गुण नॉन मेटल्सचे सुद्धा असतात, त्यालाच आपण मेटलॉइड्स किंवा सेमी मेटल असे सुद्धा म्हणतो। एक्झाम्पल आर्सेनिक, सिलिकॉन आणि जर्मेनियम। आता आपण पुढे जाऊयात मिक्सचरमध्ये। आपण आता पाहिले आहे की मॅटर दोन भागात विभागतो, ते पण केमिकल कंपोजिशच्या बेसिसवर। पहिला प्रकार प्युअर सबस्टन्स आणि दुसरा प्रकार मिक्सचर। प्युअर सबस्टन्स हे प्युअर सबस्टन्समध्ये सुद्धा आपण दोन प्रकार पाहिले, पहिला एलिमेंट आणि दुसरा कंपाऊंड। एलिमेंटमध्ये सुद्धा आपण तीन प्रकार पाहिले, आता मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स। आता आपण पाहणार आहोत मिक्सचरमधील प्रकार। मिक्सचरमध्ये पुढील दोन प्रकार पडतात। मिक्सचरचा पहिला प्रकार आहे होमोजिनस आणि दुसरा आहे हेटेरोजिनस।
होमोजिनियस म्हणजे युनिफॉर्मली मिक्सचर ऑफ द मॉलिक्यूल्स आणि हेटेरोजिनियस म्हणजे नॉन युनिफॉर्मली मिक्सचर ऑफ द मॉलिक्यूल्स म्हणजेच होमोलॉगस म्हणजे युनिफॉर्मली मिक्सचर ऑफ द मॉलिक्यूल्स म्हणजेच हे सोल्युट आणि हे सॉल्व्हेंट या दोघांचे मॉलिक्यूल्स एकमेकांमध्ये सारख्याच प्रमाणात विरघळलेल्या रिॲक्शनला आपण होमोजिनियस मिक्सचर असे म्हणतो आणि हेटेरोजिनियस त्याच्या अपोजिट म्हणजेच सोल्युट आणि सॉल्व्हंट या दोघांचे मिक्सचर नॉन युनिफॉर्मली असल्यामुळे त्याला आपण हेटेरोजिनियस असे म्हणतो. होमोजिनियसचं एक्झाम्पल आहे आणि हेटेरोजिनियसचं एक्झाम्पल हे सारखेच आहे. सस्पेन्शन ऑफ एन इन सोल्युबल इनसॉल्युबल सॉलिड इन अ लिक्विड आता याच्या पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.